हरिओम माझं नाव निलेश सिंह कोतकर मी जळगाव येथे राहतो आज मी तुम्हाला माझ्या आजोबांचा अनुभव सांगणार आहे माझे आजोबा हे अठ्ठ्याऐंशी वर्षाचे होते माग मागील दोन वर्षापूर्वी त्यांना म्हणजे वयोमानानुसार त्यांना जे काही आठवायचं असतं तर ते म्हणजे आठव आठवणं हळूहळू कमी होत चाललं होतं त्यांच्या काही स्मृती या विसरल्या जात होत्या तर त्यांना कधीकधी आपलं घर कुठे आहे किंवा आपण कुठे राहतो हे सुद्धा ते बऱ्याच वेळेस विसरून जायचे पण ते मात्र बापूंनी दिलेलं रामरसायन पुस्तक असेल किंवा आपले ग्रंथ असतील ते नियमितपणे वाचायचे तर इवन सुद्धा आजोबा वाचत असत आणि त्यांच्या गळ्यामध्ये बापूंचं पॅन्डल कायम असायचं तर एके दिवशी असेच आजोबा दाढी करण्यासाठी जातो म्हणून घराबाहेर निघालेत आणि जनरली आम्ही त्यांना घराबाहेर जाऊ देत नसायचो पण त्या दिवशी का कोणास ठाऊकी कोणाचं लक्ष नसताना किंवा ते घराबाहेर पडलेत आणि थोडं बाहेर पडल्यानंतर आईला गेटचा आवाज आला म्हणून आई घराच्या बाहेर आली तर आईला आजोबा जाताना दिसले मग आईने तशीच चप्पल घालून पटकशी गेटच्या बाहेर गेली आणि थोडी मागे मागे जाऊ लागली पण त्या दिवशी आजोबांच्या चालण्याचा स्पीड खूपच जास्त होता आणि आजोबा खूप पटापट निघून गेलेत आणि अचानक म्हणजे पुढे दिसेनासे झाले कुठे गेलेत ते आम्हाला काही लक्षात आलं नाही मग त्यानंतर आम्ही थोडा वेळ वाट बघितली आणि ते जिथे जिथे जातात अशा ठिकाणी आम्ही जाऊन आलो तिथे ते भेटले नाहीत मग आम्ही शेवटी आपल्या स श्रद्धावानांसाठी आपले, सा आपले बापू भक्त हाच एकमेव आधार असतो त्या अनुषंगाने आम्ही आपल्या उपासना केंद्राच्या प्रमुखांना केंद्रप्रमुखांना वगैरे फोन केलेत आणि त्यांना सांगितलं की असे असे आमचे आजोबा हरवलेले आहेत तर केव त्यानंतर मग आपल्या केंद्रातील जवळपास सगळेच श्रद्धावान आजोबांना शोध शोधण्यासाठी मदत करू लागलेत आणि सर्व घरी जमलेत त्यानंतर काहीजणं बाजारात गेले काही जणं रेल्वे स्टेशनवर गेले काही जणं बसस्टँडवर गेले अशा सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन आजोबांचा शोध घ्यायला सुरुवात केली तरी पण आजोबा आम्हाला संध्याकाळपर्यंत काही भेटले नाहीत मग त्यानंतर आम्ही शेवटी पोलीस कंप्लेंट द्यायचं ठरवलं तर त्याआधी आम्ही काही प्रिंटआउट्स काढले आजोबांचे फोटो असलेले आणि ते फोटो आम्ही रेल्वे स्टेशन आणि बसस्टँड वगैरे आणि काही रिक्षावाल्यांकडे सुद्धा दिलेत की हे ही व्यक्ती हरवलेली आहे सापडल्यास सा या या नंबरवर फोन करा म्हणून आणि पोलीस कंप्लेंट ते लगेच घेत नाही असं देखील आम्हाला समजलं दे की साधारण बारा तास किंवा चोवीस तास उलटून जाऊ द्यावे लागतात त्यानंतरच ते कंप्लेंट घेतात तर त्यामुळे आम्ही फक्त पोस्टर छापून बॅ छोटे छोटे प्रिंट काढून ते चिटकवून आलो मात्र आम्हाला सगळ्यांना ही खात्री होती की आजोबांच्या गळ्यात बापूंचं पॅन्डल आहे याचा अर्थ बापू आजोबांसोबत नक्कीच असणार आहेत आणि बापूच आजोबांना घरी परत आणतील ही आमच्या सगळ्यांची खात्री होती आणि खर तर आम्ही सगळेजण थकून गेलो होतो रात्री बारा वाजेपर्यंत बरेच आपल्या केंद्रातले श्रद्धावान देखील आमच्या घरी होते की साप म्हणजे आम्ही सगळे परत आलो होतो इकडून तिकडून शोधून ते कुठेच न मिळाल्यामुळे सगळे आता जो तो ज्याच्या त्याच्या घरी गेला रा की आता काहीतरी करून बापूस मार्ग दाखवतील आणि समोरचा आमच्या समोर राहणारा एक मुलगा आहे की त्याने वडिलांना सहज म्हटलं की चला आपण स्टेशनवर जाऊन तर बघूया एकदा असं म्हणून ते रात्री साडेबारा एकच्या सुमारास रेल्वे स्टेशनला गेलेत माझे वडील आणि समोरचा आमचा मुलगा तर ते दोघं रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर त्यांना आजोबा जिना उतरताना दिसले स्टेशनचा तर त्यांनी लगेच धावत जाऊन आजोबांना घेतलं आणि घरी घेऊन आलेत घरी आल्यानंतर आजोबांना तसंच आम्ही झोपू दिलं कारण ते कुठे गेले होते काय गेले होते काहीच माहीत नव्हतं हो, दिवसभर त्यांनी काही खाल्लं असेल नसेल काहीच कल्पना नाही आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आजोबा उठले त्यावेळेस ते त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही कुठे गेला होतात काय करत होतात तर त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही ते म्हणे मी तर घरीच होतो मी कुठेच गेलो नाही आणि ज्यावेळेस आम्ही आजोबांच्या खिशातले शर्ट म्हणजे शर्ट आणि पॅन्टचे खिसे चेक केले तर त्याच्यामध्ये आम्हाला दोन तिकीटं सापडली दोंडाईच्याची तिकीटं आजोबांच्या खिशात आम्हाला सापडलीत तर याचा अर्थ ते ट्रेनने कुठेतरी एखाद्या गावाला जाऊन परत आलेले असावेत अर्थातच आजोबांवर खूप मोठं संकट येणार होतं ते आमच्या सद्गुरूने खूप हलका केला आणि त्यांना सुखरूप घरी परत आणलं त्याबद्दल आम्ही खूप खूप अंबाज्ञा आहोत हरिओम श्रीराम अंबाज्ञा